नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी बालभारती 16वा धडा सफर मेट्रोची त्याचा स्वाध्याय अभ्यास। चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न। तर आपला प्रश्न पहिला काय आहे, तीन चार वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील अ आहे, मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांतून जावे लागते। उत्तर, मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते, नंतर अवघड चाचणी परीक्षा द्यावी लागते, मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते, नंतर मुलाखतीत निवड व्हावी लागते, त्यानंतर 1 वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते। हे सर्व टप्पे पार केल्यावर उमेदवार मेट्रो पायलट बनू शकतो। पुढील आहे आ, पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती। उत्तर, पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी रुपालीवर होती, म्हणून तिच्या मनात थोडी भीती होती। सर्वांना नीट घेऊन जाईल की नाही असे विचार तिच्या मनात येत होते, पण एकदा रुपालीने मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि तिच्या मनातली भीती क्षणात पळून गेली। नंतर न घाबरता आत्मविश्वासाने रुपालीने मेट्रो चालवली। आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुढील प्रश्न आहे ई, मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता। उत्तर, पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती आणि रुपाली तिची पहिली महिला सारथी होती। मेट्रोमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी उपस्थित होती। या सर्वांना रुपालीला मेट्रोमधून घेऊन जायचे होते, म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय होता। पुढील प्रश्न आहे प्रश्न 2, मेट्रो बाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा। अ आहे केबिन। उत्तर, केबिन ही मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी असते, ती मेट्रोच्या दोन्ही बाजूंना असते। कॅबिन मध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते। दुसरा आहे आ, कॅमेरे। उत्तर, मेट्रोच्या डब्यात व स्टेशनांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात। हे कॅमेरे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले असतात। ई आहे पुढचा, मेट्रोचा प्रवास। उत्तर, मेट्रोचा प्रवास हा आनंददायी व सुखकर आहे। पावसाळ्यात मेट्रोतून प्रवास करताना ढगांतून तरंगात जात असल्याचा अनुभव येतो, तर बोगद्यातून जाताना जगाशी संपर्क तुटल्यासारखा भासतो। ई आहे जिने। उत्तर, प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने असतात। पुढील आहे उ, दरवाजे। उत्तर, स्टेशन आल्यावर मेट्रोच्या डब्यांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि ते पायलटला बंद करावे लागतात। टोकन किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर टाकल्यानंतरच मेट्रो दरवाजे उघडतात व मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते। पुढील आहे उ, प्रवासी संख्या। उत्तर, मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात। ए आहे इंजिन। उत्तर, मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते, त्यातील तंत्रज्ञान अत्याधुनिक असते, इंजिन पायलटच्या कॅबिनमध्ये असते। ए आहे तिकीट। उत्तर, मेट्रोच्या तिकिटाला टोकन म्हणतात, दररोज प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते। प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात, ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरायचे असतात। टोकन किंवा प्रीपेड कार्ड प्रवास करताना जरुरीचे असते। प्रश्न 3 आहे, खालील आकृत्या पूर्ण करा। आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मेट्रोची वैशिष्ट्ये काय काय आहे ते आपल्याला लिहायचे आहे। त्यातील 1 आहे अत्याधुनिक यंत्रणा, 2 स्टेनलेस स्टीलचे डब्बे, वातानुकूलित 4 डब्बे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि 1500 प्रवाशांची सोय। प्रश्न 4 आहे, मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा, मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा। उत्तर, मेट्रो म्हणेल, बघा मुलांनो, मी विज्ञानाची देण आहे, माझ्यामुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत, माझ्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचतो शिवाय प्रवास आनंददायी व सुखकारक होतो। पावसाळ्यात उड्डाणपुलावरून माझ्यावरून
प्रवास करताना तुम्हाला ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येईल. मुलांनो, तुम्ही सर्वांनी एकदा तरी माझ्यामधून प्रवास करावा अशी माझी इच्छा आहे. प्रश्न 5 आहे, तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल आणि का ते सांगायचे आहे. उत्तर, आम्हाला मोठे झाल्यावर मोटर कार चालवायला आवडेल, कारण कारमध्ये माझे कुटुंब बसलेले असेल. माझे कार चालवण्याचे कौशल्य पाहून त्यांना समाधान तर वाटेलच, पण माझा अभिमानही वाटेल. शिवाय मला त्यांची सेवाही करता येईल. कौटुंबिक सहलीचा आनंद फक्त कारमध्येच मिळू शकतो, म्हणून मला मोठे झाल्यावर कार चालवायला आवडेल. प्रश्न 6 आहे, तुमच्या परिसरातील रिक्षा चालक, एसटी चालक यांची संवाद साधण्यासाठी 10 प्रश्न तयार करा. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर 1, इतर उद्योग सोडून आपण हा धंदा का स्वीकारला? 2, तुमचे राहणे कोठे आहे? 3, तुमच्या घरी कोण कोण आहेत? 4, तुमची मुले काय करतात? 5, उच्च शिक्षण का घेतले नाही? 6, तुमचे वय किती आहे? 7, मुलीच्या लग्नाच्या वेळी तुमच्यात हुंडा द्यावा लागतो का? 8, वडिलांचा व्यवसाय कोणता होता? 9, तुम्ही जेवण केव्हा घेता कारण दिवसभर रिक्षा चालवता? आणि 10, एवढे परिश्रम करून तुम्हाला मिळकत किती होते? हे प्रश्न आपण प्रश्नावली तयार करू शकता. पुढील आहे, नवीन काही शोधूया. तेथील अ आहे, आंतरजलाचा वापर करून भारतात कोणकोणत्या ठिकाणी मेट्रो धावते याची माहिती घ्या व त्या ठिकाणाची यादी करा. आंतरजाल म्हणजे इंटरनेट, ठीक आहे. उत्तर, बँगलोर, गुरुग्राम, लखनौ, दिल्ली, चेन्नई, जयपूर, कोची, मुंबई, हैदराबाद आणि कलकत्ता या ठिकाणी मेट्रो धावते, ठीक आहे. पुढील आहे प्रश्न आ, वाहनाचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा. तर मुलांनो, तुम्ही हे स्वतः करायचे आहे. पुढील आहे ई, महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रात नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा व त्या क्षेत्रांची यादी करा. उत्तर 1, अंतराळवीर, 2, बसवाहक, 3, बस चालक, 4, रेल्वे चालक, 5, ऍटो चालक आणि 6, विमान सेवा. पुढील आहे, आपण समजून घेऊया क्रियापदांचे प्रकार कोणकोणते आहे. सकर्मक, अकर्मक, संयुक्त आणि सहाय्यक. तर पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापदे ओळखून तक्त्यात लिहा. पहिलं वाक्य काय आहे, तेजवंत फुटबॉल खेळतो. यातील कर्ता तेजवंत, कर्म फुटबॉल आणि क्रियापद खेळतो. 2 आहे, शिक्षक कविता गातात. त्यातील शिक्षक, कर्ता, कर्म, कविता आणि क्रियापद गातात. तर पुढील वाक्याचे, निशा हे कर्ता, कर्म निबंध आणि क्रियापद लिहिते. 4 आहे, जोसेफ आहे कर्ता, रस्त्यात कर्म आणि क्रियापद पडला. पुढील, दादा हे कर्ता आहे, घरी हे कर्म आहे आणि क्रियापद आला आहे. पुढील आहे, सुरेश कर्ता, पुण्याला कर्म आणि जाईल हे क्रियापद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.